Anant, come here. Sir. 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 कुठे राहुल्या मी तुम्हाला आंघोळ करत तर आईला मोरीला पोळण दार उघड अशा नापरू जाते आमची नीट लक्ष ठेवत चला राजा मुंड्यावर आडगळीच्या खोली आईला आमची फन म्हणजे आमच्या राशीला एक क्षणीच आहे सरकार एक सुचू का काय आपल्या राजकसने पुण्याला येड्याच्या इस्पितळात ठेवले तर कुठे येरवड्याला अरे आडाण्या अक्कलखंत्या तिथे येड्याला शान करत्यात उपचार करून येड घालवत्यात आम्हाला तिला शान करायचं नाही मग घोटाळा होईल तुमची ट्यूब कशी उशिरा पेटते तेच मला कळत नाही आता तुमच्या सहवासात लागल हळूहळू पेटायला मालक एक सांगायचं विसरलं बघा याची पेटली गपरे ते नवीन आलाय फौजदार आहे का नाही त्याच्याकडे जरा बघायला पाहिजे काय झालं अहो ती कोंबडी मारली ते त्या लोकांनी ते फितवत होता त्यासनी म्हणाला तुम्ही तक्रार करा मी केस घालतो असे हा अबराव जी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याला आराध घ्यायला पाहिजे असं करा वस्तीवर बैठक ठेवा त्याला जेवायलाच बोलवा की हो आजच आमंत्रण देतो एकदा का आपल्या पुठ्यात आला हे बघा कसं ताटाखालचं मांजर बनून म्याव म्याव करत शेपूट आला होते कोण हाय काय राम राम काय काम काढलं आज अहो ते भगत बुवा पोलीस स्टेशनात गेलाय मी पाहिलं अस ठीक आहे आपण ह्याच्यावर तोडीच तोड काढ हॅलो हॅलो कोण सावंत साहेब का राम राम आमदार भुजंगराव बोलतोय कोण आमदार साहेब नमस्कार नमस्कार हा बोला आमच्या बंगल्यावर चोरी झाली हो काय म्हणता एक म्हातारा नोटांचं पुडकं घेऊन आलाय आणि काहीतरी वेगळंच सांगतोय अहो साहेब चोरांच्या उलट्या म्हणतात त्या अशा नाही पण ते वेगळ्या कारणाकरता पैसे मिळाले असं सांगितलं का आम्हाला हे सगळं कुभांड आहे आम्ही आमदार नव विरोधी पक्षाचं काहीतरी कारस्थान असणार असं करा ते नोटांचं पुडकं ठेवून घ्या आणि एक काम करता का जरा नंबर सांगता का नोटांचे नंबर पाहिजे हो देतो थांबा घ्या लिहून साहेब सदसष्ट बी लिहून घेत पंचवीस चौदाशे एक आणि 67B 2515 2515 हा बरोबर भेटलं का हा नाही आता राती यायला जमणार नाही घरी जरा गोंधळ आहे आता काय साहेब एवढा आमच्यावर विश्वास नाही होय सकाळी येतो की हा येतोय सलाम साहेब आमदार साहेब पण अरे जी सर सावंत फौजदार आहेत ना आहेत या आमदार साहेब साहेब डेप्युटी साहेब आले सावंत येस सर यांना ओळखता म्हणजे म्हणजे काय खुनाचं कुभांड रचून तुम्ही 1000 रुपये लाच घेतली त्यांच्याकडून आमदार साहेब हा काय प्रकार आहे मला जे काय सांगायचं ते मी साहेबांनी सांगितले त्याला काय विचारताय हे बा त्या 1000 रुपयाच्या नोटा हजर करा नाहीतर नाही लागणं मला तुमच्या घरची झडती घ्यावी लागेल साहेब नोटा इथंच आहेत आमदार साहेब
जरा तुमचा नंबर सांगा. बघा, 67B 25 14 1 ते 25 1500. 67B 25 14 1 हा ते 1500. याच नोटात आहे, या खुनाच्या नोटात. आणि खुनाचा पुरावा म्हणून आलेल्या नोटारीस माझा घात केलाय. मी लाज घेतल्याचा पुरावा म्हणून त्या दाखल केला गेल्या. तडका भडकी मला सस्पेंड करून माझ्यावरती खटला भरला. फार सोसले मी, फार सोसले. केवळ वाड वडिलांची पुण्याई म्हणणं सही सलाम सुटलं मी. भोसले साहेब, हे सगळं रामायण असं घडलं. तुम्ही सुद्धा त्या म्हणजे रावणाच्या राज्यात आत लक्षात ठेवा. सर, पुढे त्या भगतबुवाचं काय झालं? म्हणजे त्या तपास का नाही लागला? तेच तर गौड बंगाल आहे. कोण तपास लावणार? कोण? सर, तसा प्रयत्न मी करून बघणार आहे. कोण आहे सरकार? मी म्हटलं नव्हतं का, नवीन पोरगी हीच बघा. कस आहे पाखरू? वा वा, छान काय. बस जवळ बस. बस बस मालक. एक भानगड होऊन बसली. कसली? अहो, त्या सुंदरीचं पुढचं काहीतरी बघायला पाहिजे. काय झालं? अहो, तिला दिस गेल्यात. दिस गेल्यात? होय. मग पाडून टाकायचं? हे आता आम्ही तुला समजून सांगायला पाहिजे. होय. अहो, होता नव्हतं ते सगळं गावठी इलाज केलं. डागदरीन बाईकडे बी घेऊन गेल ते, पर काय उपयोग झाला नाही. कितवा महिना आहे? अहो, आता 5वा महिना लागलाय. काहीतरी करायला पाहिजे. पोट दिसायला लागले ना. भावा बिवाला कळलं तर 5 वर धारण बसल. त्योर आणू आधीच हिरवट. त्यो बलदन काय करल सांगता येते. व्हय, तवा लवकर काहीतरी करा. असं कर, उद्या सकाळी तिला दवाखान्यात घेऊन ये. पर ती डागदरी ना ऐकती काय? तिचा बाय कर, जा सकाळी दवाखान्यात घेऊन ये. भय भय, तिला ऐकतीलच पाठवते. मी काही येत नाही बरोबर. का? दुसरं काय नाही हो, त्या रानूच लई भ्या वाटतोय बघा. बर बर, तिला एकटीला पाठवू. जा. अहो, तिला 4 महिने होऊन गेले. मी हा धोका पत्करणार नाही. आणि मला वाटतं आपण इथं धोका पत्करू नये. हे बघा, आम्हाला कोणाचा सल्ला आवडत नाही. आम्हाला नकार चालणार नाही. सरळ होय म्हणायचं. मी भलत्याच गोष्टीला होकार देणार नाही. म्हणजे तुम्ही आमचा शब्द डावलताय? आमदार साहेब, मला याचा खेद होतो, पण मी ही माझ्या वैद्यकीय शास्त्राशी प्रतारणा करू इच्छित नाही. आमच्याशी वैर पत्करावं लागलं तरी. त्यात वैर कसलं? वैरच भट्टात सांगायचं. हे तुमचं फायनल का? सॉरी, मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा खडतर मार्ग परवडला असं तुमचं म्हणणं? आपण काहीही समजू शकता. ठीक आहे, बघून घेऊ. पण अजून विचार करा. नागाच्या शिपटीवर पाय देताय तुम्ही. हा, माझा नाईलाज आहे. आमदार साहेब, आता आपल्यालाच इलाज करायला लागेल. चला चल. यासने सगळं समजून सांगितलंय ना. आज रातच काम व्हायला पाहिजे. त्या डागदरणीला म्हणावं बाई आडली. सरळ ऐकलं तर ठीक, नाहीतर पळवून न्यायची. मालक, याच्या म्हातारीलाच पाठवतो सांगा ती. म्हणजे नाटक बरोबर वाटते बा. आणि टॅक्सी घेऊन जावा. हे पैसे. अर सावळ्या, कवा सुटलास? तुरुंगात न सुटलो ते थेट तुमच्याच मुद्रेला आलो या घरी. फासावरनं सुडील असा नव्हतं तुम्ही. तेव्हा म्हणलं आधी तुमचं दर्शन घ्यावं आणि मग ऐक पोरांच. बघितलं किती 7 वर्ष होतास नव्हतं का तुरुंगात? होयजी. तर या 7 वर्षात तुझ्या बायका पोरासने आम्ही काय बी कमी पडू दिलं नाही बरं का? धनी, लय उपकार झालो बघा. आता मी मोकळा झालोया. तेव्हा काय सेवा असेल ती सांगा. सांगू की तू कवा सुटतोय ह्याचीच वाट बघत होतो. आधी असं कर, ते पैसे घे, बायका पोरासने जाऊन भेट. असंच लोक असू दे मालक. जा जा. अबरा जी, एक झाक झालं. सावळ्या हाताशी आला. आमदार काय आहे रानगटा? खोकलायला काय झालं? अरे माझ्या फणीला नाशिवणार.
त्वाण करून विचारतीस गोकऱ्याला काय झालं म्हणून. अरे अरे तुझ्या तोंडाचा सबूत चुपकी सकट झाला म्या माझ्या खात झाला तू. ए काय तरी बरू नगस, कोण म्हणते तुझ्या फणीला मी नाशिवली म्हणून. आमदारा माझ्या स्वतःच्या फणीला तुझंच नाव सांगितलं या. बघ आता केलंय कसं मिस्टर, माझ्या फणीला तुझी बायको म्हणून घरात घे. बायको? बघ तुझ्या स्वतःच्या गाडीची मी माझ्या दारात येण्याची वाट बघतोय. उद्या माझ्या फणीला बायको म्हणून घरात घेऊन ये, नाहीतर परवा दिवशी मी माझ्या फणीला आणून तुझ्या घरात सोडेन. आमदारा माझ्याशी गाठ आहे हे तुम्ही. नाहीतर काय करशील रे? काय करशील, तुझी आब्रू ईशीवर टांगेन. तुझ्या भाच्याला साप नाही चावला तो काय साप चावला हे चर छाईर करीन. ध्यानात ठेव, त्याचा पहिला फास तुझ्या गळ्याला लागल. त्या खुनात तुझं बी हात बरबटल्यात आणि शिवाय त्याचा पुरावा तू काय दावणार आहेस रे? पुरावा? माझं डोळं फुटलेलं नाही अजून. या डोळ्याने बघितलंय त्या भगत बोला कुठं पुरलंय ते सगळ्या जगाला दाखवीन. राणो आवाज मोठा करू नकोस, भिंतीला बी कान असत्यात. उद्या बतूर वाट बघतो तुझी, येतो मी. साऱ्या जगाला दावायला तुझं डोळं जागेवर व्हायला पाहिजेत नव. आबुराव सावळ्याला म्हणावं मी बोलवलंय. साहेब गेले चार दिवस मी आपलीच वाट बघतोय. एवढी कसली उत्कंठा लागली म्हणायची आम्हाला भेटायची. मिस्टर भुजंगराव यू आर अंडर अरेस्ट. फौजदार साहेब आम्हाला अटक करणारा अजून जन्माला यायचा आहे. साहेब तो 28 वर्षापूर्वीच जन्माला आलेला आहे आणि आता तो तुमच्या समोर उभा आहे हे वॉरंट. अस मग हा अटकपूर्व जामीन दिल्याचा पुरावा. नीट बघा डोळे उघडून. अटकपूर्व जामीन? बेटा अजून तू बच्चा आहेस. बर हे वॉरंट कशाबद्दल म्हणायचं? भगत बुवाचा खून करून त्याचं प्रेत वस्तीवरच्या तळघरात पुरल्याबद्दल. पर हे कशावर म्हणता? कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि मला त्याचाच पंचनामा करायचा आहे. बर 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 चांगलं आहे, करा करा, चल पंचनामा करू. चला कुठं काय म्हणता दाखवतो ना, चला त्या बाजूला. या पंच मंडळी तुम्हाला मी सांगितली होती ना. हो. हीच ती जागा. ती जागा? इथं काय आहे? इथं भगत बाबाला पुरलं होतं त्याची हड आहे. आम्हाला आताच कळतंय. नवरव त्याच्यानी उकरून दाखवा. बस थांब. काय झाली का खात्री? काय पंच काय दिसलं तुम्हाला इथं? तर काहीच नाही. काय रे फौजदार, कायदा हातात आहे म्हणून कसली बी आदावत घेता होय आमच्यावर? ठीक आहे, या वेळेला जिंकलत पुन्हा बघू. चला कॉन्स्टेबल. बघितलं पंच आमच्यासारख्या सज्जन माणसावर कसला आरोप मानायचं हा. काय चप्पा सगळं समजलंय ना? माल समजायची सगळं समजावून सांगितलं. आणि तो मटकेवाला उस्मान त्याला सांगितलं की? हा ठीक आहे, जावा तुम्ही. बघतो ते फौजदार या गावात कसा राहतोय. हॅलो, हा डिवाईस पी देशमुख साहेब पाहिजेत. देशमुख साहेब बोलताय वय? राम 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 राम, मी आमदार भुजंगराव बोलतोय. अहो तुमच्या त्या भोसले फौजदारानं कमालच केली, रोज एक नवी भानगड. आता पेपरात वाचलं असेलच की तुम्ही? हो साहेब. एका भाबड्या बाईवर पोलीस चौकीत बलात्कार म्हणजे.
अनेक पत्र आली म्हणतात त्या बाबतीत येणार आहे ना हा कारवाईचं काय म्हणलं नाही नाही कारवाई सुरू आहे की साहेब हो हो आज आज हे खरं नाही हॅलो हा डिवाइस पी देशमुख साहेब पाहिजे देशमुख साहेब बोलताय वय राम 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 मी आमदार भुजंगराव बोलतोय अहो तुमच्या त्या भोसले फौजदारानं कमालच केली रोज एक नवी भानगड आता पेपरात वाचलं असेलच की तुम्ही हो साहेब एका भाबड्या बाईवर पोलीस चौकीत बलात्कार म्हणजे अनेक पत्र आली म्हणतात त्या बाबतीत येणार आहे ना कारवाईचं काय म्हणलं नाही नाही कारवाई सुरू आहे की साहेब हो हो आज आज आमदार कुठे आहेत आमदार कुठे आहेत आमदार तुम्ही इथं जाईल